हॅलो हाय वेलकम, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आता मला अशा या पंजाबी गेटअपमध्ये बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल, आज काय स्पेशल? तर ते मी तुम्हाला सांगायला नको. आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि या व्हॅलेंटाईन्स डेला जर इंडस्ट्रीमधला एक मस्त कपल मी तुमच्या भेटीला नाही आणलं गलत बात हो जाएगी ना, म्हणूनच एक छान क्यूटचं कपल मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. बट ते दोघं जण आले डेटवर आणि मी त्यांची डेटमध्ये कबाबमध्ये हड्डी आली असं म्हणायला हरकत नाही. ही जागा आहे ती म्हणजे पवईमधली मिनी पंजाब लेक साईड आणि इकडची वेज दारा सिंग थाळी हे दोघं जणं मिळून खाणार आहेत. ते दोघं जणं कोण आहेत आणि खाताना काय सगळी धमाल होणार आहे बघूयात. सुरुवात करूया त्याच्या एपिसोडला. सो मगाशी मी जी सगळी तारीफ केली आणि ते क्यूट कपल आणि मी पहिल्यांदाच त्यांचा एकत्र इंटरव्ह्यू करते हे सगळं मी जे बोलली तर तुम्हाला तर कळलं असेल कोण आलंय. माझ्याकडे आले मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. आणि मी खूप तारीफ केली तुमच्या दोघांची की मृण्मयी आणि स्वप्नील या दोघांचा मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतो. हो, आपण पहिल्यांदा करतो. येस, वाटच बघत होते कधी आपण तिघं एकत्र भेटतोय. सो आपल्या शोचं नाव आहे टुडे स्पेशल आणि मला तुमच्या दोघांच्याही फूड हॅबिट्स जाणून घ्यायचे आहेत. प्लस व्हॅलेंटाईन्स डे आहे आज आणि तुमच्या दोघांबद्दलही मला खूप जाणून घ्यायचं आहे. माझ्या मनात खूप प्रश्न आहेत जे मला तुम्हाला विचारायचे. बट सगळ्यात आधी कसे आहात दोघंही? हा मस्त होत. आमचं 4 दिवसांपूर्वीच म्युझिक लॉन्च झालं मना फकीरा या आमच्या सिनेमाचं. खूप छान झाला इव्हेंट आणि खूप मजा आली. मजा आली आणि आम्ही इतके तेव्हापासून जे असे दमलेलो कारण अतिरेकी मजा केल्यामुळे तो एक शिणवठा अजून जातोय. पण अदरवाईज ऑल गुड. जोरदार प्रमोशन चालू आहे. म्हणजे प्रमोशन करते मृण्मयी आणि मी तुम्हाला जेव्हा फत्ते शिकस्ताच्या इव्हेंट मध्ये बघितलेला तेव्हा हिचे फोटो काढत होतात. प्रमोशन ही करते तुम्ही फोटो? म्हणजे तेच सपोर्टिंग ऍक्टर चालू असतो रिअल लाईफ मध्ये. एवढ्या गर्दीत ना मृण्मयी स्वप्नील स्वप्नील इकडे आहे आणि फोटो काढून घेत होती हे मी बघितलं. मी त्याची म्हणतात ना प्रूफ आहे, आय विटनेस. म्हणजे असंच चालू असतं का स्वप्नील? स्पॉट म्हणजे आता तिच्या समोर बोलायचंय म्हणून का? प्लस व्हॅलेंटाईन्स. आम्ही लग्नाच्या आधी DSLR विकत घेतला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो विकत घेतल्या एक दिवशी निघाला आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतर आमचं जेव्हा एक मोठं भांडण झालं की तू तो कॅमेरा माझे फोटो काढण्यासाठी विकत घेतला होतास आणि आता तू फोटो काढले पाहिजे त्याच्यावरून. त्याच्यानंतर त्याच्या ऑफिसवरून तो आमच्या घरी परत आला कारण नंतर तो फक्त ऑफिसमध्ये होता. त्यामुळे तो माझे फोटो आत्ता एक रिसेंटली महिन्याभरापूर्वीपासून परत काढायला लागलाय. जेव्हा आमची किंचाळा किंचाळी त्या कॅमेरावर झाली असं झालं सगळं. हो, तुमच्या दोघांमध्ये कोण डॉमिनेटिंग आहे म्हणजे मी जे गेस करते ते बरोबर आहे का? ऑब्व्हियसली मी. अच्छा, मृण्मयी डॉमिनेटिंग आहे. ते किती म्हणजे आल्यापासून स्वप्नील तुम्ही शांत आहात? मी शांतच आहे कंपॅरेटिव्हली. तिच्या समोर शांत आहे? नाही नाही, मी कंपॅरेटिव्हली शांत आहे. कंपॅरेटिव्हली शांत. सो आज आपण जिथे बसलोय मिनी पंजाब लेक साईड, तिकडची स्पेशालिटी आहे वेज दारा सिंग थाळी. दारा सिंग थाळी बेसिकली स्पेशालिटी आहे, वेज नॉन वेज. सो ती खूप मोठी घाबरली आहे मी नाव ऐकून. सो सुरुवात आपण पाणीपुरी पासून करूयात. वा, आणि ती पाणीपुरी काय डिरेक्टली नाही खायची तर आपल्याला असं कॉम्पिटिशन करायचं आहे कोण कमी वेळात जास्त पुऱ्या खाईल. म्हणजे तुम्ही तू आताच म्हणाली प्रमोशनचा सगळा क्षीण आहे आणि तो काढायचा आहे. पण मी इतकी आवडते मला पाणीपुरी की नंतर मी ती थाळी नाही खाऊ शकणार. सो आपण बघूयात ना कोण कसं काय खाऊ शकेल. सो चलो मंगाव पाणीपुरी. तर ही सुजी की पाणीपुरी इकडे आली आहे आणि हिचं तोंड बघा. तोंड बघा हिचं किती छान दिसतंय. तुला आवडते ना पाणीपुरी? भयंकर. मी जगू शकते आणि मी आता जास्त बोलले ना मला मला बोलता येत नाही कारण मला. ओके, सो मी नाही विचारत तुला काय सुरुवात. मी ऐकलंय की स्वप्नील फुडी आणि मृण्मयी कमी फुडी आहे बट आवडता पदार्थ आहे मृण्मयीचा. चला सुरू करा बघू कोण जास्त खातं पाणीपुरी. कॉम्पिटिशन होतं शेवटची. दोन मुळ्या स्वतःच्या प्लेटमधनं स्वप्नीलच्या प्लेटमध्ये टाकल्यात. अमृतसर स्पेशल ही पाणीपुरी म्हणजे आपल्याकडे ज्या पाणीपुरी मिळतात तिकडे अमृतसरमध्ये सुजीची पाणीपुरी मिळते. सुजीची पुरी तसं हे क्लिअर क्लिअर विनर इकडे स्वप्नील.
हिने त्यांनी सहा पुऱ्या खाल्ल्या, तिने तिच्या प्लेटमधल्या दोन पुरी त्यांच्या प्लेटमध्ये टाकल्यात. 1-0. पण मग आता पाणीपुरी आपण इतकी सोफिस्टिकेटेड पद्धतीने खाली, ती पुरी त्याच्यात चमच्यानी. हां, तू बुडवलीस. सो साधारण जेव्हा तू बाहेर खायला जातेस तेव्हा तुला ते हँडग्लोव्ज वगैरे घातलेली पाणीपुरी आवडते का? अरे भैया थोडा तिखा पाणी दो. कसं आहे थोडा तिखा पाणी दो? त्यांच्या हाताची जादू अशी अनले तर अंडेल बुडत नाही ना त्या पाण्यामध्ये. मग तिकडे ते गारडं फडकं असतं, त्यालाच पुसलं जातं. आपले आपण इंडियन आहोत, आपलं पोट सगळ्यासाठी तयार असतं. तर मला ते पाणीपुरीपेक्षा त्यांच्या हाताची ती चव आवडते. ओके, हँडग्लोव्ज मध्ये ती नाही. क्या बात आहे. सो पाणीपुरी कॉम्पिटिशन आमचं झालं, स्वप्नील जिंकले त्याच्यामध्ये. पण आता व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आहे आणि जर मी ह्यांच्याबद्दल जर नाही जाणून घेतलं तर मग काय. सो जर सुरुवातीपासूनच मी सुरुवात करते, ते म्हणजे जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटणार होतात तेव्हा तुला काहीतरी शूटिंगला लेट झालं होतं आणि तू त्यांना म्हणालीस की चावी घेऊन वरती बसा आम्ही येते. असं काय येतो किस्सा? ॲक्च्युली मी एका सिनेमाचं शूट करत होते आणि पॅकअप मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा एकदा उशिरा झालं आणि ट्रॅफिकमध्ये अडकले. मी मढमध्ये होते आणि त्याच्याआधी आपण हार्डली एकमेकांना 7-8 मेसेजेस एक्सचेंज केले असतील. सो आम्ही ओळखत नव्हतो, म्हणजे ओळखत नव्हतो. आणि हा पोचला ठरलेल्या वेळेला. मी अजून निघाले नव्हते. निघाले तर त्या मढच्या त्या छोट्या गल्ली बोळांमध्ये अडकले. फोन केला याला, म्हटलं बाबा उशीर होतोय, तो तर खाली काय करणार. आणि त्या खाली माझ्या सोसायटीचं काहीही नव्हतं, घाणेरडी जागा होती ती खाली सगळी, काहीच नाही म्हणजे करायला. एक हॉटेल नाही बसायला, नुसत्या सगळ्या टपऱ्या टपऱ्या टपऱ्या. आणि म्हणलं की तू वर जा आणि बस घरात ना. म्हणलं तू वेडी आहेस का ग, पहिल्यांदा आपण भेटतोय. आणि मी काय सांगू, आणि मी म्हणजे आधीच असं होतं की पहिली भेट घरीच करतोय, थोडस तिकडेच ऑकवर्डनेस हा थोडासा होता. आणि मग ती बोलली की चावी घेऊन हॉलमध्ये बस. म्हटलं चान्सच नाहीये बस, मी खाली थांबणार आहे, तू ये आपण एकत्र. तुम्ही गेलात वरती का नाही गेलात? हा मग मी 15 मिनिटं थांबलो. मी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. त्याला म्हटलं ऐक काहीही नाहीये, बोर होशील, वर जा आणि बस, नको म्हणजे असा संकोच वगैरे मानून घेऊस. म्हटलं नाही नाही ब्रो, मी खाली चिल करतो, डोंट वरी. म्हटलं मर्म खाली पुढे मर्म. आणि नंतर त्याचा 15 मिनिटाला फोन, हॅलो काहीच नाही आहे ग खाली करायला. म्हटलं मी माझंच वाक्य मला नको ना ऐकूस, हे मी बराच वेळ तुला सांगते. मग किल्ली घे, मी जाऊन बसतो. जाऊन बसला. तिसऱ्या चौथ्या सेकंदाला तुमचं ठरलं होतं की लग्न एकमेकांचीच आपण करणार. आता हे मला कसं कळलं? हे माझ्याकडून कळलं बट हे करेक्ट आहे ना? मी जे काही बोलते तुम्हाला ते गौतमी असणार. नाही गौतमी का सांगेल, रिसर्च आहे हा माझा, रिसर्च आहे हा माझा. सो असं खरंच तुमचं ठरलं होतं तिसऱ्या चौथ्या सेकंदाला की तुमचं एकमेकांशीच लग्न होणार आहे? पहिल्या क्षणी आम्हाला कळलं होतं. आणि वाईब्स, आय किड यू नॉट, पण दुसऱ्या दिवशी म्हणजे तो त्या रात्री 4:30 घरी गेला आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशीपासून एकत्र राहतोय. सो आणि त्याच्यानंतर आम्ही वर्षभराने लग्न केलं. सो म्हणजे लिटरली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 भाऊ कपडे घेऊन आले होते माझ्याकडे राहायला आणि त्याचे आई बाबा. नंतर मग मी त्यांच्याच घरी शिफ्ट झाले. आणि मग वर्षभराने आम्ही लग्न केलं. वाव. सो स्वप्नील हे खरं तर प्राऊड गोष्ट आहे. म्हणजे मृण्मयी प्रत्येक ठिकाणी आहे, ती खूप चांगली डान्सर आहे, ती खूप चांगली होस्ट आहे, ती खूप चांगली ऍक्टर आहे आणि आता ती एक डिरेक्टर म्हणून आमच्या समोर येते. ती रायटर आहे, येस. आणि ही खरंच खूप प्राऊड मोमेंट आहे, राईट? ऍब्सोल्युटली. तू कसं बघतोस या सगळ्याकडे? ती जितकी बबली दिसते ती तितकीच हुशार आहे. हो ऍब्सोल्युटली. आणि मला म्हणजे म्हणूनच लग्न केलं यार, म्हणजे म्हणूनच प्रेमात पडलो. तुम्हाला म्हणजे पहिल्या 4 सेकंदात एवढं कसं कळलं यार एकमेकांना? नव्हतं कळलं, म्हणजे ऑनेस्टली तसं नव्हतं कळलं की समोरचा माणूस एक्झॅक्टली काय आहे. जस्ट मला तरी एक इंट्युइशन असते ना, म्हणजे तुम्ही कोणाला तरी भेटता आणि पोटात कळतं की छान आहे. पण काहीतरी वेगळं झालं. ऍक्च्युली तिने मला इम्प्रेस केलं. सिरियसली? मृण्मयी हो एकदम रोमॅन्टिक गाणी लावली तिने बरं का घरी. घरी जुनी गाणी ऐकत होतो ग, लग जा गले वगैरे टाइम. त्यात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला तेव्हा गाणं कुठलं? लग जा गले. खूप लोकांना असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज आहे.
आम्हालाही असंच वाटतं कारण आमचं लव्ह मॅरेज डेट केलं म्हणजे 2016 लग्न केलं आणि 15 मध्ये भेटलं. 1 वर्ष साधारण तुम्ही डेट केलं एकमेकांना. आम्ही फक्त मराठी मॅट्रिमोनी थ्रू भेटलो. मॅट्रिमोनी थ्रू म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. पण थँक्यू मराठी मॅट्रिमोनी. नंतर मी त्यांची 1 वर्ष मी त्यांची ब्रँड अँबॅसेडर होते कारण माझा विश्वास बसला यार या मॅट्रिमोनी प्लॅटफॉर्म्स वरती. कारण अदरवाईज आम्ही दोघं एकमेकांना भेटण्याचा चान्सच नव्हता. आयुष्यात आमचे रस्ते इतके जास्त वेगळे आहेत आणि मी जेन्युइनली सांगते मी स्वप्नील शिवाय काहीही करू शकत नाही आयुष्यात. बट स्वप्नील मला तुला एक फनी प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे मुलांना असे मुलींचे लांबसडक केस खूप आवडतात राईट इफ आय एम नॉट रॉंग. आणि आता हिच्या अपकमिंग मूवीसाठी मनाचे श्लोकसाठी तिने इतके सुंदर केस तिचे कापून ती ह्याच्यापेक्षा छोट्या केसांवर होती. त्रास झालाय मला खूप खूप. तिने मला 6-7 महिने पटवलंय. आमची भांडणं झाली आहेत. मी कापणार आहे. मी म्हणतो नाही. मग शेवटी ती एक दिवस ती म्हटली की इट्स माय जॉब आय हॅव टू डू इट. ठीक आहे यार ऐसे बोलेगी तो फिर क्या बोल सकते हैं. जरा म्हटलं माय डिरेक्टर इज आस्किंग मी टू कट माय हेअर. पण तोच डिरेक्टर आहे. पाणीपुरी जिरली आहे का थोडीशी. आपण आपली दारा सिंग थाळी मागवूया हो प्लीज. आतुरतेने वाट बघणं चाललं आहे दारा सिंग थाळीचं. दारा सिंग यांना ट्रिब्यूट म्हणून ही थाळी या हॉटेलने इकडे तयार केली. ओ आली आली. तिच्या आवाजावरनं असं काहीतरी ओके. सो इतकी मोठी ही थाळी आली आहे आणि या दोघांचे चेहरे बघा. त्यांना ती बघायची आहे बट माझ्यामुळे मी खूप दुष्ट आहे. माझ्यामुळे त्यांना बघता येत नाहीये. नो चीटिंग. आता आणखीन एक छोटासा गेम आपण खेळूयात. तुमच्या दोघांचं टेस्ट कशी आहे ती मला चेक करायची आहे. सो मी काही काही पदार्थ तुझ्या हातात देईल ते तू स्वप्नीलला खायला घालायचे. स्वप्नील तुम्ही ते गेस्ट करायचे आहेत ते काय असेल. आणि सेम मी तुमच्या हातात काही पदार्थ देईन ते मृण्मयीला खायला द्यायचे आणि मृण्मयी ते गेस्ट करणार आहे. बघूया दोघांपैकी कोण बेस्ट फूड आहे. मी सांगते ना आय एम हिअर नो डोंट वरी. चला सुरू करू. पहिला पदार्थ. सो हा आहे पहिला पदार्थ. मृण्मयी भरवेल तुम्हाला. हे घे पकड असा चमचा पकड हातात. पकड पकड चमचा पकड आणि भरव त्यांना. हा हा घे इकडे थोडं राईट थोडं राईट. सरळ सरळ मृण्मयी त्यांना भरवायचंय. हा या पुढे या. कोण करणार कसं. हा हा थोडं वरती जा. हा थोडं वर. हा गो थोडं वर. काय येते. कढी. व्हेरी गुड. सोपं त्याला दे. हा कडी बिडी मला नको देऊ तू. आता हे आहे. हे आहे. कांट सी एनीथिंग. आवडली आहे कडी. हे घे मृण्मयी भरव. हो भरव. तुला कळलं ना तर साधारण तोंड कुठे असेल. हे सोपं आहे धरायला. पूर्ण काय आहे चिटिंग. काय होतं. फूडी सोच रहा है क्या असेल ते. नाही टाइमली. थांब थांब. पराठा. नो नाही नाही काहीतरी चिकन नाही आहे पण पनीर तत्सम काहीतरी. पनीर. हो पनीर आहे. बंट सरसो थोडस मस्टर्ड वाला पनीर आहे. तुम्ही दोघही साधारण चुकायच्या मार्गावर. तिसरा गोष्ट देते मी. मृण्मयी तुझ्या साथात देणार आहे. स्टील थिंकिंग. नाही हे सांगा ना काय होतं ते. सोया चाप होतं ते. बरं बरं. तिथे ती बघा आता कसं तोंड आहे. ओके व्हॉट इज दिस. हाता पराठा आहे यार. हा. सो दोन ओळखलेत. आता पाळी आहे स्वप्नीलची. आता मी स्वप्नीलच्याकडे काही काही पदार्थ देणार आहे. ओके जे मृण्मयी टेस्ट करणार आहे. हे घे. हा चमचा आहे. ओके. हा भरव मृण्मयीला. हे तर खूप सोपं दिलं आहे मी मृण्मयीला. पहिलं दोन ओळखले आहेत गोष्ट नाही. बाळा खिचडी. ग्रेट. आता ह्याच्यातले ना मला इन्ग्रेडियंट्स सांगेल मृण्मयी. हे जे काही आहे ते अगेन स्पून आहे. पकड. हां इन्ग्रेडियंट्स सांगेल ह्यातले ते काय आहे ते आणि इन्ग्रेडियंट्स.
टोमॅटो ते काय आहे पण हो भाजी आहे टोमॅटो कांदा गरम मसाला जिरं भरीत आहे भरीत तिने बरोबर भाजी टोमॅटोची भाजी आहे हा टोमॅटोची भाजी आहे ना राईट परत चमचा आहे नाही बरोबर नाही कुठे असतो हा मोठा अगर मशरूम हो काढून टाका ब्लाइंड फोल्ड सो मृणमयीने तीन गोष्टी ओळखल्या आहेत ओ माय गॉड लुक ऍट दिस थाली डूड मी तुला मदत करते अमेझिंग अमेझिंग आता आपल्याला हे एवढं सगळं खायचंय एवढं सगळं आपल्याला खायचंय तुला मी दिलं होतं हे जे तू परफेक्ट ओळखलंस तुला दिली होती खिचडी तू परफेक्ट परफेक्ट ओळखली ना आणि नंतर मशरूम स्वप्निलने कढी कढी ओळखली ओळखली सोया चाप नाही ओळखत आलं आणि आणखीन मी स्वप्निलला काय दिलं होतं सोया चाप आणि पराठा आणि पराठा दिला होता तो ओळखला सो मृणमयी जिंकली आहे या गेम मध्ये ये बघ पुढे तू आहे जिंकले मी असं असतं चला तुम्ही जरा सुरुवात करा खा काहीतरी ह्याच्यातलं तुम्हाला आवडलेलं लेट्स गो फॉर इट तू पण सुरुवात कर मी म्हटलं काहीतरी चांगलं उचलेल तिने काकडी उचलली दिस इज अमेझिंग आय हॅव नेव्हर सीन एनीथिंग लाईक दिस दारा सिंग यांना ट्रिब्यूट म्हणून 2 वर्ष झाले मिनी पंजाब लेक साइड यांनी ही दारा सिंग थाळी इंट्रोड्यूस केली सो ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये मिळते वा 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 जैन सुद्धा आहे त्याच्यात खूप प्रकार आहेत 28 प्रकार आहेत टोटल असं काही कुठलं तरी सुरू करायचं असतं असं काही आहे का प्रकार आहे का आपण जे खाऊ तिथून सुरू तू बोले उदर शोले बॉस बोले उदर शोले उदर शोले डायलॉग मारतोय आता दोघांपैकी कोण चांगलं स्वयंपाक करत असं तुम्हाला वाटत मी करतो स्वप्निल तुम्हाला वेळ मिळतो स्वयंपाक करायला आणि तुम्ही करता वेळ नाही मिळत पण जेव्हा करतो तेव्हा काय स्पेशालिटी काय खूप आवडीने करतो ऍक्च्युली ती सगळं इंडियन करते आणि मी सगळं कॉन्टिनेंटल वगैरे करतो म्हणजे माझे पास्ता रिसोटो मी बर्गर्स बनवतो स्वतःच्या पॅटीज बनवतो पण मग हे असं टर्न असतो आज या वीकेंडला मी केलं तर नेक्स्ट वीकेंडला माझा किंवा आईचा असतो ओके टर्न सगळ्यात जास्त आमच्याकडे स्वयंपाक आईच करते आम्ही दोघंही कारण आम्ही एकत्र राहतो तर आई राईट त्यामुळे ती बिचारी सकाळपासून उठून रांधायला सुरुवात असते तिची आणि मग तू कधी लहानपणी आमच्या आपण लहान मुलांच्या पाठीमागे फिरतो खाऊन जागं खाऊन जागं तसं ती आमच्या दोघांच्या पाठीमागे फिरते खाऊन जाग केलंय गेलंय ग तू कधी करतेस पण स्वयंपाक आणि तुझी जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मी स्वयंपाक करते मला सगळ्यांना मराठी स्वयंपाक येतो आमटी सगळ्या भाज्या वरण कोशिंबीर चटण्या हे उत्तम करते मी पण मला ते असं पास्ते केलेत वगैरे ते काही तेवढं येत नाही ऑड कॉम्बो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आवडीच असतात ऑड कॉम्बो खाणं आणि मृणमयीबद्दलची एक माहिती म्हणजे मृणमयीला प्रत्येक गोष्टीमध्ये सॉस लागतो खायला खरंय खरंय प्रत्येक गोष्टीत नाही रेड सॉस पास्त्यामध्ये सुद्धा मृणमयीला सॉस खायला लागतो अगं मला म्हणजे पास्त्याबरोबर खायचा असतो सॉस रेड सॉस पास्त्यासोबत तू सॉस खाणार हो आणि तू इतके गणरेडे लुक देतो ना मला मी जेव्हा हॉटेलमध्ये गेल्यानंतर पास्त्याबरोबर सॉस मागते की मी हिच्याबरोबर आलो नाही वगैरे असं एकदा त्याने सांगितलं होतं तिकडच्या वेटरला आणि मला तर बॉस मैंने पैसा भरा आहे मुझे जो चाहिए मैं खाएगा मला पास्त्याबरोबर सॉस लागतो मी खाणार पण मराठी लोक ग मिडिल क्लास सांगू पण शकतो आम्ही इटालियन रेस्टॉरंट मध्ये होतो शेफ इटालियन होता स्वयं ओके म्हणजे एक गोरा माणूस आला आमच्या टेबलवर आणि तो विचारतोय की तुम्हाला डू यू वॉन्ट सम स्प्रिंकल ऑफ डिल ऑन युअर पिझ्झा व्हॉटएव्हर हा और सॉस लेके आला तो पडला मी पडलो मी असं लपत होतो कुठे म्हटलं सॉस पास्ता सोबत पिझ्झावर पिझ्झावर सॉस तू मॅगी मध्ये पण सॉस वगैरे टाकून खातेस सगळ्यात सॉस कमाल लागत माहितीये तू करून बघ सिरियसली एकंदरीत जे स्वप्निलचे एक्सप्रेशन मला सांगतात त्याच्यावर मी करू नये असं मला वाटतंय त्याला कळत नाही त्याची चव गाढवाला गुळाची चव काय हे दर गुळ खा
यांच्या लग्नाला 3 वर्ष झालेत आणि तरीही हे यांचं नवीनच लग्न झालंय आता 2-3 महिने. असं साधारण एक बिहेव्हिअर आहे, हो ना स्वप्नील? असंच तुम्हाला तुम्हाला तर जाणवतं का की आत्ताच झालंय? तुला मी मजा सांगू का, मला लाईफमध्ये आम्हाला कधी असं वाटलं नव्हतं की आम्ही असे इतके हो. लग्नाच्या आधीपर्यंत आम्ही असे जे असे उजुगू असे असायचे ना, डोक्यात जायचे तसे. शोना बाबू, आम्ही पण शोना बाबू वाले नाही असं नाही करत, पण आहे. काय म्हणता तुम्ही दोघं एकमेकांना? प्रेमानी हा, प्लीज प्रेमानी. मी त्याला काय म्हणतो मी सांगू नाही शकत एक्झॅक्टली, पण तो मला बका म्हणतो. वाईट आहे का शब्द तो? हो. स्वप्नील, मी असं ना लग्न झालेल्या माझ्या काही मित्रमैत्रिणींना बोलताना वगैरे ऐकलंय की लग्न झाल्यानंतर मुलाला आईच्या हातच्या जेवणाची कदर कळते. असं काही तुमचं झालंय का? मला दोघांचं जेवण खूप आवडतं. आईचं जेवण ऑफकोर्स स्पेशल आहे, म्हणजे लहानपणापासून तुम्ही तेच खात आलाय. राईट. पण हिचं खूप वेगळी आहे ऍक्च्युली टेस्ट, आणि बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. माझी आई सारस्वत ब्राह्मण ही देशस्थ आहे, सो थोडेसे प्रकार वेगळे आहेत, चव वेगळी आहे. पण आय लव्ह, म्हणजे मी फूडी आहे तर आय एम नॉट पिकी ॲट ऑल. आणि लहानपणापासून ना माझ्या प्लेटवर जे यायचं तुम्ही खाल्लंय ते गपचूप. कधीच नाही हे नाही आवडत ते नाही आवडत असं कधीच नाही झालंय. तू शिकवून आणलं नाहीयेस ना माझ्याबद्दल सगळं चांगलं बोलायचं? अजिबात नाही. रोज रात्री माझ्याबद्दल चांगलं शिकवून आणलंय का? म्हणजे एक शब्द बुकळणार आहे हे खरंय, हे खरंय, हे खरंय. मी तिथे पांघरून टाकून धुण्याची मजा येते ना. स्वप्नीलने मगाशी मस्त ते पिझ्झाचं इतकं छान असं फॅन्सी नाव घेतलं, बट ही सगळी फॅन्सी नावं तुला कशी वाटतात? तुला ती करेक्ट अशी प्रनाऊन्स करता येते? कारण त्यांच्याकडनं ऐकतेस. मी अजूनही ये लेके आओ इसमें क्या होता है टाईप मध्येच आहे. मला नाही येत ती काहीतरी. आणि बरं एवढं करून बेसिकच असं जिरं राई हिंग बिंगाच्या पलीकडे काय होणार आहे लोकांच्या आयुष्यात? तुम्ही किती त्याला फॅन्सी नावं द्या, खाली तेच आहे सगळं. बेस तोच आहे. स्वप्नीलच्या लक्षात राहत असतील, म्हणजे तुम्ही जे साधारण मगाशी नाव बोलून दाखवलं मला त्याच्या लक्षात प्रत्येक गोष्ट राहते. पण आय डोंट थिंक तू फूडी आहेस यार, म्हणजे ती शी इट्स टू स्टे अलाइव्ह असं. ओके. दाखवले तसे कधी खायचे टँट्रम्स डायटचे वगैरे? आमचं मेजर पहिलं आमचं आयुष्यातलं भांडण झालं होतं न्यूझीलंडला हनीमूनला. ते गाण्यावरून होतं. तो किस्सा असा आहे की मी त्याला 3-4 दिवस म्हणत होते की मला म्हणजे सिनेमात डायलॉग आहे की मला आईच्या हातच्या आमटी पोळीची आठवण येते, आमटीची आठवण. तर मला असं आलं होतं की मला इंडियन खायचं आहे, मला ते पिझ्झे बर्गर बिर्गर एका दिवशी मला मजा येते, दुसऱ्या दिवशी मला माझं खिचडी द्या, आमटी द्या, पोळी, लोणचं कुठे, कोशिंबीर कुठे पाहिजे, असं होतं माझं. सो त्यांनी मला तो ऐकतच नव्हता. तिकडचं खायचं तिकडचं खायचं म्हटलं ठीक आहे 2-3 दिवस. मग त्याच्यानंतर त्यांनी मला प्रॉमिस केलं की ओके उद्या. मग उद्याचं झालं नाही परवाचं झालं 13. मग त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी छोट्या रेस्टॉरंटमध्ये, मग परवा म्हणजे मग मी तमाशा केला की आता इंडियन, तर मी गेले एका रेस्टॉरंटमध्ये, आतमध्ये गेला गेलो आम्ही दोघं जण आणि तो म्हटला याचा ॲम्बियन्सच ठीक नाही आहे. माझं असं ॲम्बियन्स खायला आलो आहे का जेवण खायला आलो आहे? मी तर की नाही त्या दुःख काय त्या रेस्टॉरंटमध्ये वळले थाड चालत मी डायरेक्ट रूमवरती येऊन कडाक्याचं भांडण. ॲम्बियन चांगलं नाही म्हणजे काय? मला इंडियन खायचंय, तुला काही पडली नाही, माझं पोट बिघडलंय, मला नाही खायचंय बर्गर बिर्गर. हो बाई शांत हो शांत हो. मग त्यांनी मला मग नंतर मी पॅसिव्ह अग्रेसिव्ह, मला आता खायचंच नाही. तुमचं स्काय डायव्हिंग कसं होतं हनीमूनचं? मला त्याची आठवण प्लीज. स्वप्नील सांगेल कसं होतं तुमचं स्काय डायव्हिंग? खूप मजा आली. ओके. आणि आय लव्ह ऍडव्हेंचर. न्यूझीलंड सिलेक्ट करण्याचा हेतूच तो होता की आपण जाऊन उड्या मारायच्या आहेत, स्काय डाईव्ह करायचं आहे, व्हाईट वॉटर राफ्टिंग करायचं आहे, हे ते सगळं करायचं. गेलो ताईची फुल म्हणजे शी सो स्केअर्ड, शी इज पेट्रिफाईड, हलत नाही आहे, नाही 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 कशी तरी गेली ताई वरती, गेली उडी मारली मारली तिने, खाली आली, व्हिडिओ आला, व्हिडिओ बघून इतकी चिडली कारण ते तिने तोंड उघडलं स्काय डाईव्ह मध्ये आणि माझ्या तोंडाचं पॅराशूट झालं. हा हा सगळी ती हवा जाऊन हो मास्क मधला हिरो दिसत होते मी. आणि इतका फनी व्हिडिओ आलाय तो की लाईफ मध्ये मला ती आठवणच नकोय मी कधी स्काय डाईव्ह केलंय. बट इट वॉज अमेझिंग. तुमचं चांगलं झालं उत्कृष्ट. त्याच्यानंतर नेव्ही स्विंग केलं.
आम्ही नेव्ही स्विंग मध्ये याचा तोंड आलं माझा पार्श्वभाग अशी काहीतरी केले मी नेव्ही स्विंग मध्ये तिने सो इट्स बेसिकली द वर्ल्ड्स हायेस्ट स्विंग ओके तिने पाय उचलले असे दोन्ही लहान बाळ उचलतात ना तसे की पडली तर राफ्टिंग ला गेलो 7.5 meters था ना हो स्ट्रेट फॉल डेड फॉल ग्रेट फाइव बेसिकली म्हणजे मेजर फाइव थँक यू सो मच झालं लोक राफ्ट मधन बाहेर पडत होती त्यांनी ना एका पॉइंटला थांबवतात आणि म्हणतात की ज्यांनी जे कोणी घाबरलंय ते आपणच त्या राफ्ट मध्ये खाली जाऊन बस बाकी कोणी हात वर गेला नाही म्हणला मी घाबरली आहे जीवाच्या आकांताने मी ती राफ्ट धरून ठेवली होती म्हणजे आणि जेव्हा ते वर गेले पाण्यात असं जेवढं त्या फोर्सने तिथपर्यंत पूर्ण खाली पाण्यात जाऊन परत वर आल्यानंतर माणसाच नाही येत राफ्ट मध्ये इकडे तिकडे तिकडे आणि मी मात्र अशीच्या अशी वर त्या राफ्ट बरोबर बास राफ्ट आणि मी त्या जगात बाकी कोणी नव्हतं बाकीकडे लोक पोहतायत बोंबा बोंबे वर घ्या वर घ्या वगैरे 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 मी राफ्ट आणि राफ्ट आणि मी बास पण आउटस्टँडिंग खूप मजा आली बरे होतं तुमचं खूप मजा आली मी ऐकून मला इतकं हसलं होतं भयंकर मजा आली आम्हाला हनीमूनला आणि ती प्रत्येक ऍडव्हेंचर स्पोर्टच्या आधी म्हणायची अरे आपण हनीमूनला आलोय की मरायला आलोय काय करायला लावतो कुठेतरी रोमॅन्टिक गार्डन मध्ये जाऊन गाणी म्हणायची सोडून इकडनं उडी मार तिकडनं उडी मार रोमॅन्टिक वर नाडा तुमच्या दोघांपैकी रोमॅन्टिक कोण आहे डॉमिनेटिंग तर ही एक कळलं दोघांपैकी रोमॅन्टिक कोण आहे तिला असं वाटतं ती आहे पण मी जास्त रोमॅन्टिक आहे माझ्या टॉवेलची घडी करून म्हणतो हे बघ मी किती रोमॅन्टिक आहे म्हणलं हा आडमी याच्यासाठी कॅन्डल लावते याच्यासाठी कॅन्डल मी लावतो ती आफ्टर लॉंग डेज वर्क वी नीड अ सीसीटीव्ही कॅमेरा याच्यावरती माणूस यार सगळ्या गोष्टींमध्ये जिकडे पण ती डिसअग्री करते ती इमिजिएटली सांगते इकडे सीसीटीव्ही कॅमेरा लाव आणि इतक्या कॉन्फिडेन्सली बोलते ना सीसीटीव्ही आणि घरातल्या सगळ्या माणसांना माहिती असतं की सीसीटीव्ही कॅमेरा लावला तर कळेल सगळं हो स्वप्नील मी आतापर्यंत जवळजवळ 25 ते 30 वेळेला तुझ्या लाईफमध्ये कॅन्डल्स लावलेल्या आहेत तू एकदा लावली आहेस आणि तू म्हणतो मी कॅन्डल्स लावतो कुठे जाऊन ते खरं खरं मला सांगायला लागले होते अगेन तू दामटवलंस मी आहे मी आहे छोटे गिफ्ट कोण देत सतत छोटे छोटे गिफ्ट कोण देत ते मोठे गिफ्ट देत असते ना काय काय चांगलं न्यूझीलंड ट्रिप हॉरिबल एट गिफ्टिंग नाही ओके ओके बेस्ट गिफ्ट काय मिळाले आतापर्यंत तुला त्यांच्याकडे तेव्हा ते पण आठवण काय दिलंच नाही असत मला काहीच दिलं नाहीये त्यांनी मला इतका लो इतकी लो मेंटेनन्स बायको मिळाली ना त्याला इतकं पथ्यावरती पडलंय त्याच्या खाली कविता म्हणून मैया 4 ओळी चल जे तू स्वप्नलसाठी केली पण सांग ना कविता सांग ना तुझी कुठली वळणावरती वळताना त्या सरला होता विचार सारा गरजत होता मेघ धुंद नभी बरसत होता देत इशारा हात कापरा येता हाती अवचित चुकली श्वासांची लय स्पर्श असा रसरस लागात्री अधीरतेचा ओठी संचय लखलखली ती वीज लख अन समरसपण अनुभवले नेत्री तुटली सारी बंद बंदने लाजरी जखम मग माळिली रात्री वळणावरती वळताना त्या सरला होता विचार सारा गरजत होता मेघ धुंद नभी बरसत होता देते इशारा क्या बात है यार मस्त लिहिलंय थँक यू बेसिकली या थाळीचा मेन उद्देश हा आहे की आपण आपल्या फॅमिली बरोबर कमी एकत्र जेवायला बसतो सो दॅट ही इतकी मोठी थाळी आहे की सगळी फॅमिली एकत्र येऊन ते खाऊ शकतात आणि आपली फॅमिली म्हणजे आपण आपल्या घरी कमी सेट्सवर जास्त असतो सो आपली फॅमिली म्हणजे आपला क्रू आहे सो मला असं वाटतं आज आपल्या शोचा जो क्रू आहे त्यांना आपण बोलवूयात हे टेस्ट करायला आज आवाज आवाज आव सगळे या इकडची ही जी धारासिंग थाळी आहे 2 वर्षात 27,000 कस्टमर या थाळीचे झालेत म्हणजे 27,000 लोकांना ही थाळी आवडली आणि आता आम्ही तिघ प्लस आमचे 5-6 क्रू मेंबर्स इतके जण ऍड झालो आणि कशी वाटली तुम्हाला ही थाळी म्हणजे मला एकच फक्त रिक्वेस्ट
त्यांना अशी पण करायची आहे की ही थाळी खाल्ल्यानंतर काही बेडची सोय करा, कारण त्याच्यानंतर घरी जाणं लेट सगळे घर पे वही करते. सो आपण संपवली थाळी, बट आता कुछ मीठा हो जाय, व्हॅलेंटाईन्स आहे आणि आपलं जेवल्यावर जरा थोडस गोड लागतं ना आपल्याला. हो मला डेझर्ट बघूयात काय काय देत आहेत ते आपल्याला बघूया. त्याची गंमत अशी आहे ना की अख्खी फॅमिली एकत्र येऊन खाते, तर ते खूप कमी झालंय आजकाल. तर इट्स अ व्हेरी व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. थँक्यू. एवढं सगळं खाल्ल्यानंतर आता हे एवढं पण आम्हाला खायचंय. मृणमयीला काय जिलेबी आवडते? प्लीज सॉस नको मागूस. गाईज थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचे एक्सपिरियन्स शेअर केले आणि एवढं सगळं माझ्या हट्टामुळे तुम्ही खाल्लं. तुमचं डाएट वगैरे सगळं बाजूला ठेवून जे नव्हतंच कधी बट वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि व्हॅलेंटाईन्स डे आहे आज, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा म्हणून. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू टू. थँक्यू. थँक्यू. चिअर्स.